आयजे मधील डॉक्टर व कर्मचाऱ्यांना माजी आमदार हावणकर यांच्या हस्ते पीपीई किट व मास्कचे वाटप। लक्ष्मी व्यंकटेश नगर व रवि राजपुते फाउंडेशन कडून विलगीकरणासाठी 500 चादरी देण्यात आल्या। इबा पाटील मळ्यातील नागरिकांना चिखलातून करावी लागत आहे ये जा। अवैध दारूअड्डे बंद करण्यासाठी तारदाळकरांचे पोलीस प्रशासनाकडे निवेदन। बातमीच्या सुरुवातीला एक महत्त्वाची सूचना, उद्यापासून रोज सायंकाळी प्रसारित होणारे इचलकरंजी बातमी सत्र हे उद्यापासून बंद राहणार आहे। काही कालावधीसाठी हे बंद राहणार आहे, मात्र काही महत्त्वाच्या घडामोडी घडल्या तर आमच्या वेबसाईट वरती त्या प्रसारित होतील। स्क्रीन वर आपली वेबसाईट दिलेली आहे, आपल्याला देखील माहित आहे। पुन्हा एकदा आपल्याला सांगतो, www.mymaharashtralive.com वर या वेब पोर्टल वरती आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी पाहायला भेटतील। आता वळूया बातमी सत्राकडे। इचलकरंजी वस्त्रनगरी या शहरातल्या नागरिकांमधील रक्तात दानशूरतेचा चांगला सदृढ गुण आहे। त्याचे प्रत्यंतर महापूर व त्यानंतर कोरोनाच्या समस्येत मदतीतून मला अनुभवास मिळाले, याचा मला सार्थ अभिमान वाटतो, असे प्रतिपादन अप्पर जिल्हा पोलीस प्रमुख श्रीनिवास गाडगे यांनी पुन्हा एकदा केले आहे। जुना चंदूर रोड विलगीकरणातल्या घटकांना चादर वाटपाचा उपक्रम आज श्री गाडगे यांच्या हस्ते पार पडला, त्यावेळी ते बोलत होते। कोरोना हटवण्यासाठी आजपर्यंत आपण सर्वांनी एकजुटीने मोठी ताकद पणाला लावली आहे, हीच ताकद पुढे वर्षभर ठेवण्याचे नितांत गरजेचे असल्याचेही गाडगे यांनी यावेळी नमूद केले। पोलीस उपाधीक्षक गणेश बिरादार, उपनगराध्यक्ष तानाजी पवार, नायब तहसीलदार MM सनदी, आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील दत्त संगेवार, शिक्षण समिती सभापती राजू बोंद्रे आदी प्रमुख मान्यवर यावेळी उपस्थित होते। स्वागत व प्रास्ताविक माजी उपनगराध्यक्ष रवी राजपुते यांनी केले। यावेळी माणुसकी फाउंडेशन तर्फे या काळात केलेल्या उत्तुंग कामगिरीची दखल घेऊन फाउंडेशनचे प्रमुख रवी जावळे यांचाही सत्कार करण्यात आला। तत्पूर्वी प्रास्ताविकात बोलताना माजी उपनगराध्यक्ष रवी राजपुते म्हणाले, प्रशासनाच्या आव्हानानुसार लक्ष्मी व्यंकटेश नगर जुना चंदूर रोड मी राहत असलेल्या माझ्या परिवारातर्फे 500 चादरीचे वाटप आज करण्यात येत आहे। हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी अनिल हेडा, रामकिशोर वर्मा, सुनील भोसले, किरण हरवंदे, ताराचंद माहेश्वरी, रोहित राजपुते, अनिल व्यास, संजय पाटील, चोपडा पोतदार बांगड आदींनी परिश्रम घेतले, तर आबा नगरसेवक राजू बोंद्रे यांनी मानले। इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय येथे सिट्रा लॅब मान्यता प्राप्त पीपीई किट व मास्कचे वाटप माजी आमदार सुरेश हळवणकर यांच्या हस्ते हॉस्पिटलचे अधीक्षक डॉक्टर रमेश शेटे व डॉक्टरांना करण्यात आले। यावेळी आनंद एंटरप्राइजेस गांधीनगरचे मालक कियालदास कटार व अभिजित कटार यांच्याकडून किट व सहारा फाउंडेशन यांच्याकडून हॉस्पिटलमधील सर्व कर्मचारी व डॉक्टर नर्सेस व इतरांना मास्क वाटप करण्यात आले। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हॉस्पिटलला अशा साहित्यांची गरज भासत असल्याने वेळेत साहित्य उपलब्ध करून दिल्याबद्दल डॉक्टरांनी आभार मानले। यावेळी हातकणंगले पंचायत समिती माजी सभापती सौ रेशमा संधी, कियालदास कट्यार, पापालाल संधी, अभिजित कट्यार, हॉस्पिटल अधीक्षक भारत शिंदे, सौरभ मानधने, नितीन गडकरी, परवेज संधी व इतर मान्यवर उपस्थित होते। माजी आमदार हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर या ठिकाणी परप्रांतीय कामगारांनी आपल्या अडचणी मांडल्या। यावेळी हळवणकर यांनी योग्य मार्गदर्शन करत शासन आणि प्रशासन आपल्या मदतीसाठी आहे, कायदा आपल्यासाठी आहे, त्याचे पालन करा व धीर धरा, आपल्याला योग्य त्या सोयी दिल्या जातील, असे यावेळी त्यांना सांगण्यात आले। टाकोडे वेस्ट PB पाटील मळा येथील नागरिकातून तीव्र संतापाची लाट पाहायला मिळत आहे। वारंवार तक्रार करून देखील येथील रोडचे काम रखडल्याने नागरिकांना चिखलातून ये जा करावी लागत आहे। येथील नागरिक आता आंदोलनाच्या पवित्र्यात असून लॉकडाऊन काळात तरी प्रशासनाने नागरिकांना आंदोलन करण्यास भाग पाडू नये अशी मागणी ते राजकीय मंडळीकडे करत आहेत। मते मागायला येतात, मात्र निवडणूक झाली की जनतेला फसवतात असा सूर देखील आता उमटत आहे। यावेळी लक्ष्मी नैजे, रेखा कितुरे, गोदाबाई कमते, जुलेखा मुल्ला, मंगल लंगोरे उपस्थित होत्या। दरम्यान काही नागरिकांनी नगराध्यक्ष अलका स्वामी यांच्याशी संपर्क साधल्याची माहिती देखील कळते। यावेळी सौ स्वामी यांनी 2 दिवसात भर टाकून देण्याचे आश्वासन दिले असल्याचे बोलले जात आहे, मात्र 2 दिवसात रस्त्याचा प्रश्न मिटला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे। हातकणंगले तालुक्यातील तारदा येथील गावठी अड्डे व विनापरवाना सावकारकी बंद करून
संबंधितावर कायदेशीर कारवाई करावी यासाठी शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश निकम यांना सरपंच यशवंत वाणी व उपसरपंच वैशाली साळुंके ग्रामपंचायत सदस्य नयन कांबळे सुरेखा कांबळे आदींनी निवेदन सादर केले. तारदा येथील जावळवाडी परिसरात काहींचा अवैध गावठी दारू अड्डा आहे. सदर दारू अड्ड्यावर तळीरामांचा प्रचंड त्रास होत असून भागामध्ये शिव्या देणे महिलांच्या समोर लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करणे असे प्रकार नित्याचेच बनले आहेत. तसेच तारदा ग्रामसभेत गावठी दारू विक्री बंद करण्याबाबत ठरावही संमत झाला आहे. तसेच अनेक वेळा उपसरपंच सौ साळुंके यांनी गावठी दारूच्या विरोधात आवाज देखील उठविला होता. त्यामुळे संतापलेल्या दारू विक्रेत्यांनी महिलांना जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे अखेर भागातील महिला व नागरिकांनी दारू अड्डा चालकावर कायदेशीर कारवाई करून या भागात दारू अड्डे पूर्णतः बंद करावेत यासाठी शहापूर पोलिसांना तारदामध्येच निवेदन देण्यात आले. बंदी असतानाही ब्युटी पार्लर सुरू केल्याप्रकरणी गावबाग पोलिसांनी गुरुवारी गांधीपुतळा परिसरातील सवेरा ब्युटी क्लिनिक या पार्लरवर कारवाई केली. या प्रकरणी सवेरा सलीम गोलवडे वय वर्ष 41 राहणार गांधीपुतळा सारिका योगेश टिपुगडे वय वर्ष 33 राहणार लिगारे मळा आणि कोमल चंद्रकांत मरचुरे वय वर्ष 27 राहणार रुई या तीन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. महात्मा गांधी पुतळा परिसरात गोलवडे यांचे सवेरा ब्युटी क्लिनिक नावाने ब्युटी पार्लर आहे. या पार्लरमध्ये कोणत्याही प्रकारचे मास्क न लावता तसेच फिजिकल डिस्टन्स न ठेवता केस कटिंग करण्यात येत असल्याचे आढळून आले. त्यामुळे गावभाग पोलिसांनी पार्लर चालक गोलवाडे यांच्यासह टिपुरे व मरचुरे या दोन ग्राहक महिलांवरही गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस नाईक उज्ज्वला यादव यांनी फिर्याद दिली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी दिली.